श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला परत एकदा उभा करणं इतकाच असतो। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते। तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते। स्वामी म्हणतात, खूप मोठा हो, अवघं जग जिंक, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देण्याला माणसांना कधी विसरू नकोस। प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेला सोडू नका। भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगलं होणार नाही, मात्र हे खरं आहे की किमान तुमचं वाईटसुद्धा कधी स्वामी महाराज होऊ देणार नाहीत। एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचं आहे। तोपर्यंत चालत राहा, मार्ग सोपा होणार आहे, पण हिम्मत हारू नका। लक्षात ठेवा, घड्याळ बंद ठेवल्याने घड्याळ थांबतं, वेळ नाही। तसंच खोटं लपवल्याने खोटे लपतं, सत्य नाही। जीवनात तुम्ही काहीही नाही बनलं तरीही चालेल, पण एक चांगलं व्यक्ती बना, कारण इथे स्पर्धा खूप कमी आहे। प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे। तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं। खेळ तुमचा नसतो, खेळ त्याचा असतो। लक्षात ठेवा, आपण केलेल्या सेवेचं फळ स्वामी महाराज व्याजा सकट परत करत असतात। ते स्वतःकडे काहीही ठेवून घेत नाहीत। आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल, तुम्ही नक्कीच पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागच खेचावं लागतं। नाकारलेला गेलात म्हणून नाराज होऊ नका। लोक कायम महागड्या गोष्टी नाकारतात, कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते। लक्षात ठेवा, गुरुचं अधिष्ठान हे भाग्यानेच लाभत असते। त्याचं पावित्र्य जपणं हे शिष्याचं परम कर्तव्य आहे। आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो। जेव्हा तुम्ही काहीही करत नाही तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे प्रयत्न। साथ द्यायला स्वामी आहेत। कडू औषध आपण लगेचच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चगळत चगळत खातो। असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणाचा आनंद मनापासून घ्या। जीवनात आलेल्या आज परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचं यश अनुभवायला मिळेल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। कानाकडून आलेल्या विचारांपेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्या। कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते, सल्ल्याची नाही। जे काही चालू आहे तुमच्यासोबत फक्त थोड्या वेळापुरतं आहे। अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल। सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा माझ्या स्वामी मौलींसमोर हात जोडून बघा। वाईट वेळेत काय नशीब बदलायला ही वेळ लागणार नाही। प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कुठेही समर्थ आपल्यासोबत असतात। आपल्यावर संकट वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू राहिले पाहिजे। आयुष्यात दुसऱ्याला मदत करायला शिका, स्वामी तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाहीत। जर माझं नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। बाळा स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं। गरीबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामींचं मुखात घेतलेलं नाव कधीच वाया जात नाही, विश्वास ठेवा। स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुम्ही काहीही साध्य करण्यास सक्षम आहात। स्वामी पाठीशी असताना अशक्य असं काहीच नाही। तुमच्या आयुष्यात जे घडतंय आणि जे घडणार ते तुमच्या चांगल्यासाठीच। स्वामी म्हणतात, प्रत्येकाची गोष्ट बदलत असते, मग ती वेळ असो किंवा एखाद्याचं मन। आयुष्यात सर्वात जास्त विश्वास फक्त परमेश्वरावर ठेव। होणार सगळं छानच होणार, सुख स्वतःच्या पावलाने तुझ्याकडे चालत येणार।
तुझे अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. आरामात जीवन जगायचं असेल तर ऐकून घे, पाहून घ्या, व्यर्थ बडबड करू नका. ज्याला खरोखरच लक्ष गाठायचं आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला शिका. लक्षात ठेव, सृष्टी निर्माण करणाऱ्याला देव म्हणतात आणि तुझी संकट हरणाऱ्याला ब्रह्मांड नायक म्हणतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. अळशी माणसाचं तोंडसुद्धा पाहू नको. शेत पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्येक काळा जरी तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेव, राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालव, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निर्धास्त राहा आणि लक्षात ठेव, हम गए नाही जिंदा आहे. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. लक्षात ठेव बाळा, सोन्याचा साठा करून मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे तो खरा श्रीमंत. म्हणून तर नेहमी पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ ठरते. ज्याला उगम नव्हता त्याला अंतही नाही, तो हा त्रिलोक्याचा स्वामी नुसता संत नाही. त्याचं स्मरण कर देहभान विसरून. तो हळूच येईल आणि कानात सांगेल, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. कोणाच्या मागे धावू नको, तुझी किंमत कमी होईल. कारण ज्याला आपण जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. माणूस कितीही महत्त्वाकांक्षी असला तरीही त्याला परिस्थितीच्या समोर झुकावंच लागतं. जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आलात. कारण देव तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही. स्वतःची किंमत करा, तुम्ही खूप मौल्यवान आहात. अडचणी असतात, अडचणींपासून दूर पडणं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखं आहे. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातातच असतं. अपेक्षा कमी असल्या की आयुष्य जगणं आणखीन सोपं होऊन जातं. स्वामी सांगतायत, कोणाच्या वाईट विचाराने तुझं काहीही वाईट होणार नाही. कारण तुमचा कर्ता करविता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्की धावत येईन. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते विचार. कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती तुमच्या विचारात आहे. विचार बदला, आयुष्य बदलेल. बाळा, आत्तापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाकायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढावलेल्या संकटातही तू माझं नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलंस, तू माझ्या कठोर परीक्षेत पास झालास, यापुढे जे जे तुला हवं आहे ते मी तुला देणार. काळजी करू नकोस, तुझा संसार मी उभा करून देणार आहे. तुझा संसार येथून पुढे खूप सुखाचा होणार आहे. जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होतं, विश्वास ठेव. आजपर्यंत तुझ्या संसारात जे काही वाईट घडलं ते विसरून तुला तयारी ने दाखवावी लागेल. अबोला सोडावा लागेल, बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुझ्या प्रयत्नांना मी यश देईन, तुझी सर्व चांगली स्वप्न मी पूर्ण करेन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाई स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय.